बड़ी बाका जशी सोन्याची लंका वाजतो डंका हिचा चहुमुलुखी। असं वैभव मिरवणारी मुंबापुरी महाराष्ट्राची राजधानी, भारताचं प्रवेश द्वार, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक प्रमुख व्यापारी केंद्र, सतत गर्दीनं गजबजलेली, माणसांनी फुललेली अशी ही मुंबई, लाखो कष्टकरी कामगारांना रोजी रोटी पुरवणारी, नाना जाती धर्म पंथ आणि प्रांताच्या लोकांना आपुलकीनं सामावून घेणारी आणि घड्याळाच्या काट्याबरोबर सतत धावणारी अशी ही मुंबई। अशी ही मुंबई एका क्षणी ठप्प झाली। आणि मुंबईच काय, पण जगभरातली अनेक गजबजलेली शहरं थबकली ती कोरोना नावाच्या एका छोट्याशा अदृश्य विषाणूनं। आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं। ये है जनता कर्फ्यू। जनता कर्फ्यू यानी जनता के लिए, जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू। चीन मधल्या एका बाजारातून उगम पावलेल्या या विषाणून सर्वप्रथम चीन मध्ये थैमान मांडलं आणि मग बघता बघता संपूर्ण विश्वाला या कोरोना रूपी ड्रॅगननं विळखा घातला। लक्षावधींना संसर्ग, हजारो मृत्युमुखी। भारतात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचं मुख्य केंद्र ठरली ती मुंबई। कोणतंही खात्रीशीर औषध, लस किंवा इलाज नसलेल्या कोरोनाच्या भीतीनं मुंबईकर हवालदिल झाले। त्यातच देशभरात टाळेबंदी लागू झाली। कोरोनाचं हे संकट केव्हा आणि कसं संपणार कोणाच ठाऊक। एकट्यान जेवायची पण मुश्किल आमची झालेली आहे। हे सील जर आटलं असतं ना आम्हाला कामांना सोडलं, खूप मोठी मेहरबानी झाली असती आमची। कोरोना विरोधातल्या लढाईत ही मुंबापुरी बनलीये एक युद्धभूमी आणि प्रत्येक मुंबईकर बनलाय एक योद्धा। हॅलो, मुंबई म्हणजे गती, मुंबई म्हणजे वाहतूक कोंडी। पण कुठे हरवली ती गर्दी, त्या बस, त्या मोटारी, समुद्राच्या लाटांवर हेलकावत फिरणाऱ्या त्या नौका, अशा एकाच जागी का थबकल्या आहेत बरं? ती कुठे हरवली गजबज सारी इथली, का स्वप्न विखुरली मनात होती जपली। चल पुन्हा तयांना मुठीता आता धरू, चल निर्धाराने मूर्त स्वरूप साकारू। कोविड-19 महामारीला रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची भिंत उभी राहिली आणि तिचे शिल्पकार म्हणजेच हे कोरोना योद्धे, आरोग्यकर्मी, पोलीस, प्रशासन, सामाजिक संघटना आणि अर्थातच नियमांचं काटेकोर पालन करणारे सामान्य नागरिकही। मुंबई शहरामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यात 3.25 लाख लोक विदेशातून आले, कारण मुंबई हा देशाची प्रवेशद्वार आहे। त्याच्यामुळे कोविडचा सर्वात मोठा प्रादुर्भाव मुंबई शहरामध्ये आला। महामारी विरोधात महानगरी ही लढाई प्रखर बनली। बृहन्मुंबई महापालिकेनं यासाठी आखली एक वेगळी रणनीती आणि सज्ज केल्या आपल्या सर्व यंत्रणा। कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या संक्रमित जागांवरच्या हालचाली टिपण्यासाठी CCTV तयार होतेच, त्याचा उपयोग वॉर रूम आणि पोलीस दोघांनाही होतो आहे। कोविड नियंत्रणाच्या संदर्भातील ज्या वेगवेगळे माहितीचे स्रोत होते ते स्वतंत्र अशा व्हर्टिकल्समध्ये काम करत होते, त्यामुळे त्या सर्वांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल
पाइपलाइन एस्टैब्लिश करणे आणि त्या माहितीचा योग्य संकलन करून निर्णय घेण्यासाठी म्हणून जे आवश्यक अशा प्रकारचा डॅशबोर्ड आहे तो वरिष्ठ मॅनेजमेंटला अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने वॉर रूमची स्थापना झाली. व्हिडिओ ॲनालिटिक्स सारख्या आधुनिक प्रणालींचा वापर अशा लढाईत निश्चितच परिणामकारक ठरतो. महाराष्ट्र सरकार में कोविड से संबंधित जब लॉकडाउन का अनाउंसमेंट किया गया, मुंबई पुलिस ने पहले से ही पूरी तैयारी करके रखी थी. हमने लॉकडाउन एनफोर्स करने की जवाबदारी हमारे ऊपर आई पूरी तरीके से. बीएमसी के अधिकारी, हेल्थ डिपार्टमेंट के अधिकारी भी हमारे साथ थे. हेल्थ वर्कर निश्चित रूप से हमारा जो बैकबोन है, हेल्थ वर्कर है जो फ्रंट लाइन पर रहकर काम करता है. तो हेल्थ वर्कर के लिए हमने तीन टाइप के हमने यहाँ पे सुविधाएँ की है. पहला तो उनको जो प्रोटेक्टिव गियर रहते हैं, चाहे वो PPE हो या N95 मास्क हो या ग्लोव्स हो, जो भी कोई आइसोलेशन फैसिलिटी में है या भारत सरकार के जो नियम हैं उसके अंदर जिसको भी दिया है सबको हमने दिया है. बिना उसके हमने किसी को अनुमति नहीं दी है. हे शहर बोलते माझाशी हजार लक्ष मुखांनी. शहर म्हणजे शहरातली माणसं. या कठीण काळात गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे रहावा एवढीच असते माणसांची अपेक्षा आणि हेच असतं यंत्रणेसमोरचं एक मोठं आव्हान. आंतरराष्ट्रीय व्यापार उदिमाचं केंद्र असलेल्या मुंबईत आर्थिक व्यवहार कसे थांबवता येतील बरं, पण ते पार पाडताना योग्य ती खबरदारी घेणं हे तर उघानच आलं की हे जग थांबत नसतं. हे जग कुठल्याही परिस्थितीत आपलं कामही थांबत नसतं आणि त्यामुळे काम करायचंच आहे. मुलांना शिक्षण घ्यायचंच आहे, उद्योग चालवायचाच आहे, व्यापार करायचाच आहे आणि त्यामुळे हे सगळं आपल्याला पुढे करत राहावं लागणार आहे. कोरोनाच्या फैलावाचं नियंत्रण करायचं तर नागरिकांच्या हालचाली नियंत्रित मर्यादित हव्या हा जगभरातल्या देशांचा अनुभव आणि संदेश आपल्यासाठी मोलाचा ठरला. नागरिकांद्वारा त्याचं तंतोतंत पालन व्हावं यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत मुंबई पोलीस. पुलिस फोर्स ने ना केवल लॉकडाउन एनफोर्स किया बल्कि पब्लिक की एक्टिवली मदद करी उनको पेशेंट्स को हॉस्पिटल तक पहुंचाने में, और उसके साथ साथ पूरा डिस्ट्रीब्यूशन चेन खुलवाने का कार्य, उसको प्रॉपरली चलाने का कार्य भी पुलिस की तरफ से किया गया. नागरिकांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांच्या समर्पित सेवेला मुंबईकरांचा मनोमन सलाम. इस लड़ाई में हमारे लोगों से जाती ना हो एनफोर्समेंट में. पब्लिक भी परेशान है, पब्लिक की भी ज़रूरतें हैं, तो ऐसे में स्ट्रेस में हमारी फोर्स भी है. लेकिन हमारी फोर्स स्ट्रेस में कोई ओवर रिएक्शन ना कर दे उसका भी ध्यान हमें रखना था. सेंसिटाइज किया गया तो पुलिस ने एक बहुत ही प्रोफेशनल रिस्पॉन्स दिया है. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा मात्र समस्त मुंबईकरांची झोपच उडाली. प्रवासाची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता महामारीच्या संसर्गाचा बणवा धारावीत उग्र रूप धारण करू लागला. महापालिका यंत्रणेला त्वरेनं पावलं उचलावी लागली. ह्या मोठ्या संख्येमध्ये जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह पेशंट्स मिळतात तर त्याच्यामुळे कारवाई काय करतो महापालिका ही खूप महत्त्वाची आहे. तर 6,000 लोकांसाठी 150,000 आम्ही त्यांचे निकटतम ज्यांच्याशी संपर्क आला होता त्यांना आयडेंटिफाय केला, ज्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतो. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे 50% लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा कंजेस्टेड वस्त्यांमध्ये राहत आहेत तिथं बियॉन्ड द लिमिट सोशल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन हा 100% उपयोगी येऊ शकत नाही. कारण आपण 10x10 घरात राहणाऱ्या 5-6 जणांच्या कुटुंबाला सतत 24 तास घरामध्येच राहा असं म्हणणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही, व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अशा संवेदनशील भागांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. धारावीचा पूर्वानुभव गाठीशी असलेले मनपा आयुक्त इकबालसिंग चहल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धारावीतील कोरोना नियंत्रणाचं आव्हान स्वीकारलं. धारावी हे केवळ महापालिकेपुरतं नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी एक आव्हान म्हणून पुढे टाकलं. धारावीतल्या रस्त्यांवर
प्रथमतः पोलिसांनी मार्च पास्ट केला। हमने लोगों से अपील करी और लोगों ने भी हमारा साथ दिया, फ्लैग मार्च निकाले गए। मैंने खुद जाकर धारावी में फ्लैग मार्च किया अपनी फोर्स के साथ, स्ट्रिक्टली एनफोर्समेंट किया गया। कोरोना हा केवळ एक साधा आजार नसून जागतिक महामारी असल्याचं कळलं आणि सारं विश्व जणू खडबडून जागं झालं। जगातली मोठमोठी शहरं, गर्दीची ठिकाणं या महामारीची मुख्य केंद्र ठरली आणि अशा भागात विशेष दक्षता आणि शीघ्र उपाययोजना ही काळाची गरज बनली। पुलिस को डिप्लॉय किया गया है, अलग अलग कंटेनमेंट जोन बनाए गए हैं, बहुत सी बिल्डिंग्स को जो उस एरिया में बिल्डिंग्स थी उनको सील भी किया गया। प्रतिबंध हाच सध्या कोरोनावरील खरा उपाय म्हणावा लागेल। मुखपट्टीचा वापर, वेळोवेळी साबणाने हात धुणं, अनावश्यक भ्रमंती टाळणं हेच सध्याच्या काळात गरजेचं आहे। आपल्याला ह्या व्हायरसबरोबर राहण्याची सवय करत असताना आपल्या हायजीनच्या सवयी जर बदलल्या, आपल्या लोकांमध्ये अति गर्दीच्या ठिकाणी गर्दी करण्याच्या सवयी बदलल्या आणि थोडंसं सोशल डिस्टन्सिंग आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मेंटेन केलं, तर आपण याचा प्रसार निश्चितपणे कमी करू शकतो। कित्येक संकटांचा केलास सामना तू, राखे तुम्ही कितीदा नवी जन्म लिसना तू, अशी ही आपली मुंबई। पण आत्ताचं हे संकट वेगळं आहे। एरवी मुंबापुरीच्या या धडधडत्या धमन्या अशा थंडावल्या नसत्या। माझ्या शहरावर, मुंबईवर माझा प्रचंड विश्वास आहे। हे शहर 26 जूनच्या पावसातनं पुढे गेलं आहे, नोव्हेंबर महिन्यातल्या हल्ल्यांमधनं पुढे आलं आहे, लोकलमधल्या बॉम्ब्लास्टमधनं पुढे आलं आहे, स्वाईन फ्लूमधनं पुढे आलेलं आहे आणि दरवर्षी मलेरिया डेंग्यूला तोंड देतही पुढे येत आहे। तेव्हा ह्यावेळचं संकट जरी मोठं असलं तरी आपण सारे मिळून एक दिलानं एकमेकांना मदत करून, स्वतःला मदत करून, घरातच राहण्याची स्वयंशिस्त पाळून ह्या संकटाला परतवून लावू। पण या रेल्वेलाही मुंबापुरीप्रमाणेच सतत पुढे पुढे चालत राहणंच ठाऊक आहे। लॉकडाऊनच्या संकट काळात रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे जनसामान्यांना केवढा दिलासा मिळाला। बेस्ट इज दी बेस्ट हे तर या कसोटीच्या काळात पुन्हा एकदा दिसून आलं। शारीरिक अंतर राखण्याचा नियम सांभाळून बेस्टनं आपली वाहतूक नेटानं चालवली। थांबणं या महानगरीला मान्य नाही। कसल्याही संकटाला सर्व शक्तीनिशी टक्कर देण्याची ताकद ही मुंबईच इथल्या नागरिकांमध्ये निर्माण करत असावी। किती दिवसात करू शकू, किती दिवसांनी लॉकआउट उठेल हे आज ह्याचे अंदाज लावणं कठीण आहे। तुम्ही एकट्या गुहांचा आढावा घेतलात तर 72-75 दिवसांचा कालावधी लागलेला आहे। आपल्याकडे कमी लागावा कारण आपण योग्य वेळेला पावलं टाकली ह्याचा विचार करता अजून थोडे दिवस आपण आपल्यावरची बंधनं अशीच पाळूया आणि सर्वांना सर्वे संतु निरामया हाच संदेश देऊन आपलं जीवन व्यतीत करूया। सामान्य नागरिकांच्या निर्धाराला बळ देत आहेत ते अथक झुंजणारे हे आरोग्य कर्मचारी। जेव्हा आम्हाला पहिली केस आली तेव्हा आमची तयारी पूर्णपणे चालू होती आणि जेव्हा कोविडचे रुग्ण यायला चालू झाले तेव्हा आम्ही त्यांचे 3 विभागात वर्गीकरण करण्यात आले। एक तर आम्ही त्यांचं विलगीकरण केलं, दुसरं आम्ही माइल्ड सिम्पटम ज्यांचे होते म्हणजे एकदम नाममात्र ज्यांची सिम्पटम्स होती त्यांना आम्ही वेगळं केलं आणि जे सिरियस पेशंट्स येत होते मुंबईमध्ये कोविडच्या लागण झाल्यामुळे त्यांना आम्ही आमच्या वॉर्डमध्ये ॲडमिट करत होतो। आमच्या इथे कोरोना टेस्टिंगसाठी फॅसिलिटी 19 मार्चला एस्टॅब्लिश केलं आम्ही। टेस्टमध्ये आम्ही RT-PCR जे डायग्नॉस्टिक टेस्ट आहे ते वापरतो। इंजेक्शनपासून सगळे मेडिसिन वगैरे काय काय लागतात ते आम्ही सगळं अरेंजमेंट करतो आणि पेशंटला काय कमी करू देतो।
आजच्या धकाधकीत मानवता जिवंत ठेवणारे हे जणू देवदूतच. एक गोष्ट मात्र खरी, त्या पेशंटच्या डोळ्यावरचं ते ती भीती आणि त्या पेशंटला लागणारा दम, म्हणजे असं म्हणतात की पीपीईमध्ये श्वास घ्यायला सुद्धा जमत नाही, पण तो पेशंटला लागणारा दम जेव्हा आम्ही बघतो तेव्हा स्वतःचे श्वास आतमध्ये विसरून जातो आणि तो विसरून आम्ही ते 6 तास तिकडे काम करतो. रुग्णांच्या नातेवाईकांना जेव्हा आम्ही सांगतो की तुमचा रुग्णची परिस्थिती थोडी सुधारते आहे, तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं जे भाव असतात ते भाव आयुष्यामध्ये आत्तापर्यंत कधी बघायला मिळाले नव्हते. राईट फ्रॉम दॅट भीती जी असते पहिल्यांदा जेव्हा ते वॉर्डमध्ये येतात, ते हसण्यापर्यंत, ते जे मनाला आनंद भेटतो, ते या वॉर्डमध्ये काम करण्यासारखं, म्हणजे तुम्ही आणखीन एफर्ट्स टाकल असं वाटतं त्याच्यामध्ये. आम्ही सगळ्या स्टाफ नर्सेस, कोणीही असं म्हणत नाही की मला भीती वाटते मला इन्फेक्शन होईल, पण आम्ही स्ट्रॉंगली काम करतो कारण आम्हाला इथे ते करण्यासाठीच देवबाप्पांनी अपॉइंट केलं आहे असं आम्हाला वाटतं. मी गेले 3 महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांचा इलाज करत आहे. हा इलाज करत असताना मलासुद्धा कोरोनाची लागण झाली होती आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. योग्य औषधं आणि आहाराने मी बरा पण झालो. त्यानंतर मला 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं. त्यावेळी मी माझ्या घरातल्या मंडळींपासून दूर राहिलो, घराच्या बाहेर नाही पडलो, सकस आहार घेतला आणि आता मी पुन्हा ड्युटीवर जॉईन झालेलो आहे. कोरोनानं संपूर्ण विश्वाला मानवतेच्या एकाच पातळीवर आणून उभं केलंय. देश, प्रांत, जात, धर्म, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत हे सगळे भेदाभेद त्यानं पुसून टाकले आहेत. कुठे हरवल्या धर्मस्थानांसमोरच्या भक्तांच्या त्या लांबच लांब रांगा, ती गर्दी, ती दुकानं, ते नवस मन्नत, सार एकाच चिंतेमध्ये लोप पावलंय, कोरोनापासून बचावणं. आणि हेच आहे प्रत्येकाचं ध्येय, इच्छा आणि प्रयत्न. आजूबाजूवाले 40 मंदी आम्हाला बघून तोंड फिरवतात, हॉस्पिटलला कामाला तुम्ही कशाला कामाला जातात, आम्ही येतात आमच्याकडून लांब लांब राहतात. 15 दिवस ते आता ड्युटीवर आली नाही. शेजारी लोक बोलते मासी तुम्ही जाऊ नका, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कोरोना घेऊन येणार. रोजी रोटीच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य लेकरांना मुंबापुरीनं आपल्या कुशीत घेतलं. पण जागतिक महामारीच्या या संकट काळात या कष्टकरी, कामकरी, मजूर आणि फिरत्या विक्रेत्यांना गड्या आपुला गाव बरा हाच मोठा दिलासा वाटत असेल का? दूरवर गावाकडे का असेना, पण ज्यांना हक्काचा निवारा आहे, घर आहे, त्यांची गोष्ट वेगळी. पण रस्ता हाच ज्यांचा निवारा आहे, त्यांचं काय? त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या मुखी घास घालण्यासाठी सज्ज आहेत अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते. मैं डेली खाना लेके आता हूँ अलग अलग एन जी ओ से, और जितने भी गरीब लोग हैं आजू बाजू में रहते हैं उनको मैं डिस्ट्रीब्यूट करता हूँ. तो उनको थोड़ा सा आसरा मिल गया है, उनका जो भूख है थोड़ा बहुत एटलीस्ट उनको एक आसरा मिलता है, वो खाने के लिए मिलता है. कुछ अलग अलग वराइटीज़ होता है. तो डेली में दोपहर में और शाम में, रात में, दिन में 2 बार मैं डिस्ट्रीब्यूट करता हूँ यहाँ पर खाना मुंबई में. मुंबई की ही ओळख कायम राखण्यासाठी सर्व शक्तिनिशी सज्ज आहेत अथकपणे काम करणारे हे कोरोना योद्धे. सुन्या सुन्या वाटाया तुझ्या सजू दे, आपण सारे सण साजरे करतो आणि नंतर मुंबईला हेच सांभाळतात. स्वप्नांवर साचली धूळ उडू दे. या महामारीवर विजय मिळवणं एवढंच त्यांचं ध्येय नाहीये, तर या थबकलेल्या मुंबापुरीला पुन्हा गतिमान करून तिचं गतवैभव तिला पुन्हा प्राप्त करून देणं हेच आहे त्यांचं लक्ष. टेन्शन घेऊ नका, आपण या जिंकूया, आपण या लढाईसोबत, या कोरोनासोबत नक्की लढूया आणि आपण या सिच्युएशनमधून नक्की बाहेर येऊ, आपण कोरोनाला नक्की हरवूया. मला असं वाटतं की आपण जिंकणार आहोत. जेव्हा एक एक पेशंटचा तो स्वॉब आम्ही जो पाठवतो कोरोना टेस्ट करायला, तो हळूहळू नेगेटिव्ह येतो, तेव्हा असं वाटतं की आपण काहीतरी करतोय आणि काहीतरी करून आपण जिंकणार आहोत. तर सगळ्यांनी आपण हे युद्ध चालू ठेवायला हवे. ह्यावेळचं संकट जरी मोठं असलं तरी आपण सारे मिळून एक दिलानं एकमेकांना मदत करून, स्वतःला मदत करून, घरातच राहण्याची स्वयंशिस्त पाळून ह्या संकटाला परतवून लावू. मेरी पूरी टीम ने एक बहुत ही प्रोफेशनल, पूरी मुंबई पुलिस ने एक बहुत ही प्रोफेशनल रिस्पॉन्स इसमें दिया है, और उसके लिए हमको पब्लिक से एंड बाकी सभी
जगह से हमको बहुत ही सराहना भी मिली है हमारे प्रोफेशनल रिस्पांस की, और मुझे लगता है कि मुंबई पुलिस का रिस्पांस पूरे का देश के लिए एक रोल मॉडल के समान है। या नगरीचं सदाबहार चैतन्य, तिचा सळसळता उत्साह आणि कसल्याही प्रतिकूलतेवर मात करण्याची चिवट जिद्द अबाधित राखणं या भावनेपोटीच आहे त्यांची ही सारी जणवळ। परवाना मला माझे असे कन्यारी, असत तो जगावे भारत रहावे। मी मुंबईसाठी काय पण करेन, मी मुंबईसाठी काय पण रहावे। Thank you.